माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. गेल्या तासिकेला आपण ब्रिटिशांचा आशिया खंडातील वसाहतीकरणाविषयीची माहिती पाहिली होती. ब्रिटिशांचा आशिया खंडातील वसाहतीकरणाविषयी माहिती पाहत असताना ब्रिटिशांनी नेपाळ असेल, नेपाळ नंतर सिक्कीम असेल, सिक्कीम बरोबर भूतान असेल, तिबेट असेल, या प्रदेशांमध्ये स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या होत्या. आणि या प्रदेशामध्ये वसाहती स्थापन केल्यानंतर विद्यार्थ्यांना येथील प्रदेशावर काही काळ त्यांनी राज्य केलं. राज्य केल्यानंतर काही काळ कालावधीनंतर या प्रदेशाला त्यांचं सार्वभौमत्व सुद्धा ब्रिटिशांनी बहाल केलेलं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात काय, ब्रिटिशांचा अंमल जेथे होता त्या अंमल असणाऱ्या वसाहतींना स्वातंत्र्य सुद्धा देण्याचं कार्य ब्रिटिशांनी केलेलं दिसून येतं. मग नेपाळ असेल, नेपाळ बरोबर युद्ध तर केलंच केलं, पण नेपाळ बरोबर युद्ध केल्यानंतर इसवी सनाच्या 1923 मध्ये ब्रिटिशांनी नेपाळच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिली होती. त्याच्यानंतर भूतान असेल, भूतानच्या संदर्भात सुद्धा तसंच म्हणता येईल. भूतानलाही त्यांनी भूतान विरुद्ध आक्रमक पवित्रा तर घेतलाच होता, पण भूतान विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्याचं जे भौगोलिक महत्व होतं त्या भौगोलिक महत्व लक्षात घेऊन भूतानवर वर्चस्व असणं ब्रिटिशांना आवश्यक वाटत होतं. पण ते 1910 तहानुसार भूतानच्या राजाने संरक्षण आणि परराष्ट्र धोरणाचे अधिकार ब्रिटिशांना दिले होते आणि इंग्रजांनी भूतानच्या अंतर्गत कारभारामध्ये ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप न करण्याचं मान्य केलेलं होतं. अशाच पद्धतीने तिबेटचा प्रदेश सुद्धा दलाई लामाच्या वर्चस्वाखाली प्रभावाखाली होता. रशियाला अटकाव करणे आणि स्वतःचा व्यापार वाढवणे यासाठी ब्रिटिशांची नजर या तिबेटच्या प्रदेशावर होती. लॉर्ड कर्झनच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी स्वतःचे लष्कर असेल, फौज असेल पाठवून तिबेटची राजधानी लासापर्यंत पोहोचण्याचं कार्य केल्याचं दिसून येतं. आणि इसवी सन 1907 मध्ये इंग्लंड आणि रशिया यांच्यामध्ये जो करार झाला त्या करारानुसार तिबेट मधील चीनच्या वर्चस्वाला तत्वत मान्य देण्याचं काम करण्यात आलं. तत्वत मान्यता दिलीच दिली, परंतु चीनला पुढील काळामध्ये तिबेटवर वर्चस्व प्रस्थापित करण्यास स्वाभ मिळाल्याचंही दिसून येतं. अशा पद्धतीने ब्रिटिशांनी आशिया खंडामध्ये वसाहतीकरण करून किंवा वसाहतींचा विस्तार करून स्वतःचं वर्चस्व तर वाढवलं, पण स्वतःचं वर्चस्व वाढवल्यानंतर काही काळानंतर या आशिया खंडातील देश असतील किंवा प्रदेश असतील त्या प्रदेशांना त्यांची स्वायत्तता बहाल केल्याचं दिसून येतं. आता मित्रांना आपल्याला या तासामध्ये आफ्रिका खंडातील युरोपियनांचे म्हणजेच ब्रिटिशांचं वसाहतीकरण, प्रामुख्याने ब्रिटिशांचं वसाहतीकरणाविषयीची माहिती आपल्याला ह्या तासाला पाहिजे. आता आफ्रिका खंडाबद्दल बोलत असताना एक विद्यार्थी मित्रांनो मला सांगावं लागेल, आफ्रिका खंड किंवा आफ्रिका हा महत्वाचा का? तर आफ्रिका खंडातील घनदाट जंगल असतील, तेथे असणारी विस्तीर्ण सरोवरे असतील, दलदल असेल, वाळवंट असेल, हा जो परिसर होता हा परिसर खर तर युरोपियन लोकांना अनभिज्ञ होता, अनओळखीचा होता. पण जरी अनओळखीचा असला तरी येथील जी खनिज संपत्ती होती त्या खनिज संपत्तीसाठी आफ्रिका खंडावर आपलं वर्चस्व असणं युरोपियन देशांना गरजेचं वाटत होतं. आणि म्हणूनच की काय, या दूरदृष्टिकोनातून किंवा या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता या आफ्रिका खंडावर वर्चस्व मिळवण्याच्या दृष्टिकोनातून युरोपियनांमध्ये स्पर्धा लागलेली दिसून येते. याच्यामध्ये ब्रिटिशांचा पुढाकार होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार आहे, किंवा ब्रिटिश हे ह्याच्यामध्ये पुढे होते असं म्हटलं तरी चालेल. बेल्जियमचा राजा दुसरा लिओपॉल्ड याने कांगो नावाचा जो प्रदेश आहे आफ्रिका खंडातील या कांगोवर वर्चस्व मिळवलं होतं. या कांगोवर वर्चस्व मिळाल्यानंतर सर्वात महत्वाचं काय, दुसरा लिओपॉल्ड नावाचा जो राज्यकर्ता आहे त्याने इसवी सन 1876 मध्ये ब्रुसेल्स नावाचं गाव आहे येथे एक परिषद आयोजित केली होती, किंवा येथे एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.
आता ही परिषद आयोजित करण्यापाठीमागे किंवा या परिषदेला त्याने कोणाकोणाला बोलवलं होतं, तर दुसरा लिओपॉल्ड यानं या परिषदेला भूगोलशास्त्रज्ञ असतील, संशोधक असतील यांना बोलवलं होतं आणि यांना बोलून यांची एक परिषद त्या ठिकाणी भरवण्यात आली होती. आता हे भरवण्याची गरज का भासली होती, कारण की या परिषदेमध्ये एक निर्णय घेण्यात आला होता, काय आफ्रिकेमध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी हे संशोधक एकत्रित आले होते आणि हे संशोधक एकत्रित येऊन त्यांनी या परिषदेमध्ये इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका. बघा, परत एकदा महत्वाचा आहे, वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी म्हणा किंवा कुठेतरी संज्ञा घटक स्पष्ट करा, संकल्पना स्पष्ट करा याच्यासाठी हे विचारलं जाऊ शकेल. या परिषदेमध्ये इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय या संस्था या परिषदेमध्ये घेण्यात आला होता आणि या परिषदेमध्ये हा निर्णय घेण्यात आल्यानंतर एक सर्वात महत्वाचं, आफ्रिकेमध्ये युरोपियन राष्ट्रांना कोणत्या कोणत्या संधी आहेत याचा विचार करण्यासाठी इसवी सनाच्या 1884 मध्ये बर्लिन येथे एका युरोपियन राष्ट्रांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या परिषदेमध्ये युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिकेचा जो प्रदेश होता, आफ्रिका खंडातील जो प्रदेश होता, तो प्रदेश आपसापसामध्ये कसा वाटून घ्यायचा याची चर्चा केली होती. म्हणजे कोणतंही भांडण तंटा न करता किंवा कोणाशीही वाद न करता या युरोपियन राष्ट्रांनी ही जी बर्लिन येथे जी परिषद भरवली होती, या परिषदेमध्ये आफ्रिकेतील प्रदेश आपसापसामध्ये शांततापूर्ण रीतीने वाटून घेण्याच्या विचारावर किंवा त्या ठरावावर बोलणी केली होती किंवा त्यासाठी ही परिषद बोलवलेली होती. आणि ही परिषद बोलवल्यानंतर विद्यार्थ्यांना एक सर्वात महत्वाचं इथे लक्षात घ्या, ही परिषद तर बोलवलीच होती परंतु या परिषदेमध्ये बर्लिन परिषद म्हणून इतिहासामध्ये ही प्रसिद्ध अशी परिषद आहे, या परिषदेमध्ये बेल्जियमच्या कांगो वरील प्रभुत्वाला मान्यता दिली. बेल्जियमने जे कांगो नावाचा प्रदेश होता त्याच्यावर स्वतःचं जे वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, स्वतःचं काय वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, म्हणजे बेल्जियमचा राजा दुसरा लिओपॉल्ड यांना कांगोवरचे वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्या बेल्जियमच्या कांगोवरील प्रभुत्वाला मान्यता तर दिली परंतु तो प्रदेश होता तो कांगो फ्री स्टेट म्हणून ओळखला जाऊ लागला. तो प्रदेश काय कांगो फ्री स्टेट म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि याच्याही पलीकडे सर्वात महत्वाचं विद्यार्थ्यांना काय, प्रत्येक राष्ट्रांनी आपल्या ताब्यामधील ज्या वसाहती आहेत, म्हणजे ज्या वसाहती त्यांनी वाटून घेतल्या होत्या, जे प्रदेश त्यांनी वाटून घेतले होते, त्या प्रदेशामध्ये मानवी आणि नैसर्गिक संपत्तीचा विनियोग, म्हणजे जी मानवी संपत्ती आहे त्या मानवी संपत्तीचा पुरेपूर विनियोग करायचा, पुरेपूर उपयोग करायचा, पुरेपूर त्याचा फायदा घ्यायचा. जी नैसर्गिक संपत्ती आहे ती नैसर्गिक संपत्तीचा सुद्धा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा. आणि जर एखादं राष्ट्र एखादा देश याच्या बाबतीत जर असमर्थ ठरला तर तो प्रदेश सक्षम राष्ट्राच्या, म्हणजे दुसरं एखादं जे सक्षम राष्ट्र असेल, म्हणजे इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल किंवा आणखी कोणतं एखादं राष्ट्र असेल, त्या राष्ट्राच्या सक्षम राष्ट्राच्या हवाली करावा किंवा त्यांना तो प्रदेश त्या ठिकाणी हस्तांतरित करावा असं ह्या परिषदेमध्ये निर्णय घेण्यात आला होता किंवा या परिषदेमध्ये निर्णय घेण्याचं कार्य केल्याचं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात काय विद्यार्थ्यांना, इथे स्वतःच्या स्वार्थासाठी हे युरोपियन राष्ट्र यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी देश तर वाटून घेतलेच, आपसापसात त्यांनी शांततापूर्ण मार्गाने किंवा शांततेच्या पद्धतीने देश प्रदेश वाटून घेण्याचं कार्य केलं, पण हे करत असताना एक कंडिशन, एक अट तेथे टाकली
हे प्रत्येक राष्ट्रांनी आपल्या ताब्यातील ज्या वसाहती होत्या त्यातील वसाहतीमधील असणारी मानवी संपत्ती असेल, नैसर्गिक संपत्ती असेल, या संपत्तीचा विनियोग केला पाहिजे. परंतु जर या संपत्तीचा विनियोग करण्यास ते असमर्थ ठरले तर तो प्रदेश सक्षम राष्ट्राच्या हवाली किंवा हस्तांतरित करावा, अशा प्रकारची एक अट त्या ठिकाणी घालण्यात आली होती. आणि म्हणूनच की काय, या अटीमुळे का होईना त्या संपूर्ण प्रदेशातील संपत्ती नैसर्गिक असेल, मानवी संपत्ती असेल, त्याचा उपयोग केलेला दिसून येतो. आणि याच्याही पलीकडे जाऊन मी विद्यार्थी मित्रांना सांगेल की विद्यार्थ्यांना आपण पाहिलं गुलामांचा व्यापार हा प्राचीन काळ गुलामांचा व्यापार महत्वाचा ठरतोय. मग ह्या आफ्रिका खंडातील जे मानव होते किंवा मानवी समूह होता या लोकांचा गुलामाचा व्यापारासाठी उपयोग केल्याचं दिसून येतं. हेही त्या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर जॉर्ज टॉबमन गोल्डी नावाचा व्यक्ती आहे. या व्यक्तीने इंग्लंडमध्ये युनायटेड आफ्रिकन नावाची कंपनी स्थापन केली होती. आणि या जॉर्ज टॉबमन गोल्डी यांनी ही कंपनी स्थापन केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्याला नायजेरियात व्यापार करण्याची सनद किंवा व्यापार करण्याचा परवाना दिला होता. जसं भारतामध्ये व्यापार करण्यासाठी राणी व्हिक्टोरिया हिनं भारतीय त्या ईस्ट इंडिया कंपनीला जशी सनद दिली होती तशी सनद या जॉर्ज टॉबमन गोल्डी यांना दिलेली होती. नायजेरियात व्यापार करण्याची सनद तर दिली परंतु नंतरच्या काळामध्ये हा नायजेरियाचा जो प्रदेश असेल तो प्रदेश ब्रिटिश सरकारने ती कंपनी म्हणजे कोणती कंपनी, युनायटेड आफ्रिकन कंपनी, एक मार्कासाठी विचारलं जाऊ शकेल युनायटेड आफ्रिकन कंपनी कोणी स्थापन केली, जॉर्ज टॉबमन गोल्डी किंवा जॉर्ज टॉबमन गोल्डी यांनी इंग्लंडमध्ये कोणती कंपनी स्थापन केली होती. कसंही उलट सुलट घेतलं तरी त्याच्यात काही उत्तरात बदल होणार नाही, दोन्ही पैकी एक म्हणजे आलटून पालटून विचारलं जाऊ शकेल. मग ब्रिटिश सरकारने त्यांना जो नायजेरियात व्यापार करण्याची सनद दिली होती नंतरच्या काळामध्ये ब्रिटिश सरकारने ह्या जॉर्ज टॉबमनच्या जी कंपनी होती ती कंपनी ब्रिटिश सरकारच्या अधीन तर होतीच होती परंतु एक नायजेरियाची सनद व्यापार करण्याची सनद दिली होती. ती नायजेरियाची वसाहत ही ब्रिटिश सरकारच्या अधीन असलेली वसाहत बनलेली होती. पुढे सरकारने ही कंपनी तर ताब्यात घेतलीच घेतली पण नायजेरियाचा जो प्रदेश होता तो नायजेरियाचा प्रदेश ताब्यात घेण्याचं कार्य सुद्धा ब्रिटिश सरकारनं केल्याचं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात काय, स्वतःच्या राष्ट्राचं हित साधणं जे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं त्या उद्दिष्टाला परिपूर्ण करण्याचं काम या इंग्लंड मधील जे व्यापारी होते त्यांनी केलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आणखी एक सर्वात महत्वाचं हे झालं ब्रिटिशांचं आफ्रिका खंडातील वसाहतीकरण. आता आफ्रिका खंडातील जर्मनीचं वसाहतीकरणाबद्दल बोलत असताना एक मला सांगावं लागेल, इंग्लंडच्या ताब्यामध्ये आफ्रिकेतील केप कॉलनी, नाताळ ह्या वसाहती तर होत्याच होत्या. आणि पूर्व आफ्रिकेचा जो प्रदेश होता त्या पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशामध्ये इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी यांना रस होता. आणि म्हणूनच की काय, या तिन्ही राष्ट्रांनी मिळून परस्परांचे हितसंबंध जोपासण्यासाठी एक करार केला. त्या करारानुसार इंग्लंडला आफ्रिकेच्या किनारपट्टीचा उत्तरेचा भाग त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. उत्तरेचा काय भाग देण्याचं ठरलेलं होतं. परंतु हे करत असताना ह्याच्याही पुढे जाऊन मला एक आणखी एक महत्वाचं सांगायचं आहे आपल्याला. त्या ठिकाणी महत्वाचं लक्षात घ्यावं लागेल, आफ्रिका खंडामध्ये जर्मनीने स्वतःच हातपाय कसे पसरले किंवा स्वतःच्या राष्ट्राचा विस्तार कसा केला हे पाहण्यासाठी एक थोडक्यात जर्मनीचे चान्सेलर बिस्मार्क यांनी 1883 मध्ये पश्चिम आफ्रिकेतील जर्मनीची टोगोलँड नावाची ही जी वसाहत होती ती वसाहत पहिल्यांदा स्थापन केली होती. कोणी, बिस्मार्कने. बिस्मार्क या व्यक्तीबद्दल मी फारसा आता बोलणार नाही परंतु जर्मनीच्या इतिहासामध्ये किंवा जर्मनीच्या राष्ट्राच्या दृष्टिकोनातून बिस्मार्क यांची भूमिका अतिशय महत्वाची असलेली दिसून येते. त्याच्यानंतर जर्मनीने कामरून असेल, नैऋत्य आफ्रिका असेल या प्रदेशामध्ये सुद्धा स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या होत्या किंवा स्वतःच्या वसाहती स्थापन करण्याचं कार्य केलेलं होतं. अशा प्रकारे आजच्या आफ्रिका खंडामध्ये जर्मनीनं स्वतःच
वसाहती स्थापन करण्याची भूमिका घेतलेली दिसून येते. परंतु ह्याच्यानंतर एक सर्वात महत्वाचं मला सांगावं लागेल, जर्मन या तिघांना मिळून म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशामध्ये इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल यांना रस तर होताच होता. परंतु या तिघांनी मिळून परस्परांचे हितसंबंध जोपासण्यासाठी एक करार केला होता आणि त्या करारानुसार झांजीबारच्या सुलतानाला त्यांनी प्रदेश दिला त्याचा फारसा मला बोलायचा नाही. परंतु जर्मनीला जो प्रदेश भेटला होता तो दक्षिणेचा प्रदेश भेटला होता आणि हा दक्षिणेचा प्रदेश भेटल्यानंतर इसवी सनाच्या 1897 मध्ये जर्मनीने जर्मन ईस्ट आफ्रिका नावाची कंपनी स्थापन केली आणि जर्मन ईस्ट आफ्रिका कंपनी कडून पूर्व आफ्रिकेतील जे प्रदेश होते ते प्रदेश स्वतःकडे घेतल्याचं दिसून येतं. परंतु येथे एक सर्वात महत्वाचं मला सांगायचं की जर्मनीचे चान्सलर बिस्मार्क यांनी 1883 मध्ये टोगोलँड नावाची जी पश्चिम आफ्रिकेतील जर्मनीची पहिली वसाहत स्थापन केली होती तो टोगोलँड हा जर्मन आधिपत्याखालील आफ्रिकेतील एक देश होता. सध्याच्या बेनिन नावाच्या देशाच्या आसपास या टोगोलँडच्या सीमा होत्या. या टोगोलँड देशाची स्थापना इसवी सन 1884 म्हणजे 1883 मध्ये बिस्मार्क यांनी काय केली होती, येथे पहिली वसाहत म्हणजे टोगोलँड ही पहिली वसाहत स्थापन केली आणि ती टोगोलँड ही जी वसाहत स्थापन केली होती तो पुढील वर्षीच म्हणजे इसवी सन 1884 मध्ये जर्मन आधिपत्याखालील म्हणजे जर्मनीच्या आधिपत्याखालील आफ्रिकेतील एक देश बदला आणि हा देश जो आहे सध्याच्या कालखंडामध्ये बेनिन नावाचा देश आहे आफ्रिका खंडामध्ये त्या देशाच्या आसपास या टोगोलँडच्या सीमा असल्याचं दिसून येतं. मग हा या देशाची स्थापना कधी आहे, 1884 साली. आणि 1884 साली या देशाची स्थापना तर झाली, परंतु या देशामधील सामायिक भाषा म्हणजे जी त्यांची बोली भाषा म्हणा, लोकल भाषा म्हणा, स्थानिक भाषा म्हणूया, लोकल भाषा म्हणण्यापेक्षा जर्मन भाषा होती. जर्मन भाषेचा पुरेपूर त्यांनी वापर त्या ठिकाणी केला जात होता आणि या देशाचं चलन जे आहे ते जर्मन गोल्ड मार्क आहे. जर्मन गोल्ड मार्क आहे आणि ह्या देशाच्या ज्या राजधान्या आहेत बगुडिया आणि सेबी ह्या राजधान्या या टोगोलँडच्या असलेल्या दिसून येतात. म्हणजे ब्रिटिशांनी जरी आफ्रिका खंडामध्ये विस्तार करण्यासाठी किंवा वसाहती स्थापन करण्यासाठी जरी पुढाकार घेतला असला तरी ब्रिटिशांनंतर किंवा इंग्लंड नंतर जर्मनी या देशाचा सुद्धा वसाहती स्थापन करण्यामध्ये हातभार लावलेला दिसून येतो किंवा त्यांनी सुद्धा स्वतःच्या वसाहती स्थापन केलेल्या दिसून येतात. मग जर्मन नंतर दुसरा कोणता आणखी देश होता, तर आफ्रिका खंडामध्ये जर्मनी नंतर फ्रान्स या देशानं स्वतःचं वसाहतीकरण केलेलं दिसून येतं. आणि वसाहतीकरण करत असताना एक सर्वात महत्वाचं सेनेगल, गांबिया, आता जो कांगोचा प्रदेश होता तो कोणी जिंकून घेतला होता, बेल्जियमने जिंकून घेतला होता. आणि या कांगोच्या उत्तरेकडील हे जे प्रदेश आहेत कोणते, सेनेगल आणि गांबिया नावाचे हे जे प्रदेश आहेत ते प्रदेश फ्रान्सने आपल्या वर्चस्वाखाली आणले. ते प्रदेश काय, आपल्या वर्चस्वाखाली आणल्याचं दिसून येतं. आणि हे वर्चस्वाखाली आणत असताना विद्यार्थ्यांना एक सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, 1883 मध्ये आयव्हरी कोस्ट येथे वसाहत स्थापन झाली होती. आयव्हरी कोस्ट येथे ही वसाहत स्थापन झाली होती. म्हणजे ह्या ज्या सगळ्या हालचाली आहेत ना, ह्या सर्व हालचाली या भूमध्य समुद्राच्या आजूबाजूचा जो मैदानी प्रदेश होता त्याच्यापर्यंत त्या हालचाली असल्याचं दिसून येतं. आणि सहारा वाळवंट ते आयव्हरी कोस्ट या प्रदेशापर्यंत म्हणजे या दोन प्रदेशाच्या दरम्यानचा जो प्रदेश होता त्या संपूर्ण प्रदेशावर फ्रेंचांची सत्ता विस्तारलेली होती किंवा फ्रेंचांची सत्ता होती असंच म्हणावं लागेल. त्याच्यानंतर उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को, बघा हा मोरोक्कोचा प्रदेश, त्याच्यानंतर अल्जेरिया,
त्याच्यानंतर ट्युनिशिया किंवा ट्युनिस, त्याच्यानंतर लिबिया, लिबिया नंतर आणखी इजिप्त, हे भाग त्या उत्तर आफ्रिकेमध्ये येतात. परंतु हे जरी प्रदेश येत असले तरी 1830 इसवीसनाच्या 1830 मध्ये फ्रान्सने या ट्युनिशिया प्रदेशावर किंवा ट्युनिसवर स्वतःचं प्रभुत्व प्रस्थापित केलं होतं. स्वतःचं काय? प्रभुत्व प्रस्थापित केलं होतं. आणि स्वतःचं प्रभुत्व प्रस्थापित केल्यानंतर फ्रान्सने मोरक्कोचा हा जो प्रदेश होता तो स्वतःच्या ताब्यात घेतला होता. आणि त्याचबरोबर इटली, त्रिपोली, सायरिनिका हे सुद्धा प्रदेश जिंकून घेण्याचं काम फ्रेंचांनी केलं होतं. म्हणजे ब्रिटिशांनंतर आफ्रिका खंडामध्ये जास्तीत जास्त प्रदेश वर्चस्वाखाली आणण्याचं कार्य जर कुणी केलं असेल किंवा जास्तीत जास्त प्रदेश वर्चस्वाखाली कुणी आणले असतील तर ते फ्रान्स या राष्ट्राने आणले होते किंवा फ्रान्सने आणले होते असंच म्हणता येईल. आणि फ्रान्सने आणून या जास्तीत जास्त प्रदेशावर स्वतःचं वर्चस्व तर प्रस्थापित केलंच केलं, पण वर्चस्व प्रस्थापित करून येथील जी खनिज संपत्ती होती, खनिज संपत्तीचा आणि मानवी संपत्तीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केल्याचं दिसून येतं. विद्यार्थ्यांना आजच्या तासाला येथेच थांबूया. जाता जाता तुम्ही युट्यूबवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि कमेंटमध्ये अभिप्राय द्यायला विसरू नका. येथेच थांबतं. धन्यवाद. जय हिंद. जय